सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जून महिना सुरू झाला असून साताऱ्यातील शेतांमधील मशागतीला सुरुवात झाली आहे। पावसापूर्वी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। पाहूयात सविस्तर बातमी। जून महिना सुरू झाला असून पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच शेतीच्या मशागती पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। शेत नांगरले जात असून लवकरच पेरणीलाही सुरुवात होणार आहे। सातारा जिल्ह्यातील काही भाग हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। या भागात चांगला पाऊस झाला तर चांगले पीक हाती येते। पावसाच्या लहरीपणावर येथील शेती अवलंबून असते। मात्र आशावादी शेतकरी पावसाच्या आशेवर शेतात राब राब राबत असतो, नशिबाच्या भरोशावर शेती करत असतो। मात्र यावर्षी राज्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने यंदा जिल्ह्यात चांगले पीक येण्याची आशा आहे। प्रमोद इंगळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आता ह्या वारामध्ये भात करतो आहे। किती एकर वगैरे काय? हे अर्धा एकर आहे। पावसाबाबत काय मत आहे तुमचं? पावसाबाबत पाऊस पडला तर भात चांगला येणार, अगर पाऊस नाही पडला तर आमचं भात जाणार, कारण आम्हाला पाण्याची सोय नाही, पावसाची जी वारा आहे। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।